पण मला एक भीती वाटते की याच्यामध्ये जे राजकारण्य असतील, राजकीय लोक असतील, गुन्हेगार असतील, पोलीस अधिकारी असतील, यांना वाचवण्याचं काम हे पोलीस तपासात मध्ये दिसत आहे. मला एक भीती अशी वाटते की याच्यामध्ये त्याचा इनकाउंटर करतील आणि हा तपास संपवतील असं मला वाटतंय. हाच माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्याचं पलायन झालं आणि त्यानंतर मात्र अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये उपस्थित झाले. या संदर्भात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे पहिल्यापासूनच या प्रकरणाचा पाठपुरावा घेत आहेत. मात्र या प्रकरणात आता पोलिसांच्या तपासावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझ्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत, काय सांगाल एकूणच? पोलीस तपास करत नाहीयेत नीट असं वाटतंय. आज 8 दिवस होत आले ललित पाटीलला मद्रासमध्ये अटक केली. ललित पाटीलचा तुरुंग, ससून, पंचतारीख हॉटेल आणि पलायन हा एकंदर सिनेमासारखा हा सगळा भाग झालेला आहे. ललित पाटीलनी ज्या पोलिसांनी त्याला पळवून लावलं, ज्या पोलीस त्याच्या बंदोबस्ताला होते आणि त्यांनी त्याला 9 महिने पंचतारीख सेवा दिली. ससूनमधनं सुद्धा तो अंमली पदार्थ विकत होता आणि ससून हॉस्पिटलच्या शेजारी बंड गार्डन पोलीस स्टेशन आहे. बन गार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील, तिथला वसुलीवाला असेल, ह्यांना हे सगळे धंदे माहिती होते आणि हे धंदे माहीत असताना सुद्धा तो रोजपणे त्या ठिकाणी अंमली पदार्थ विकत होता. आणि जो ज्या दिवशी पळून गेला, धुळ्याला गेला, नागपूरला गेला, नाशिकला गेला आणि गुजरातमधनं मद्रासमध्ये सापडला, पण मद्रासमध्ये तो हजर झाला, तो काय सापडला नाही. ह्याच्यामध्ये आज 8 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ना पोलिसांना अटक झाली, ना डॉक्टरांना अटक झाली, ना कोणाच्या तपासामध्ये 2 महिला होत्या तेवढ्याच अटक आणि त्याच्या पलीकडं कुठं गेलेलं नाही. ह्याच्यामध्ये 10-20 पोलीस जे होते त्यांना अटक केली पाहिजे, त्यांच्यावर केस केली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. तपासामध्ये बन गार्डन पोलीस स्टेशन असेल, तिथला तो PI असेल, तिथला तो वसुलीवाला असेल, यांना बोलवलं पाहिजे ना. आणि त्यांनी कुठं कुठं धंदे, कुठं कुठं माल पुरवला ही माहिती घेतली पाहिजे. तिथले आरोपी आणले पाहिजे, जो त्याचे खाली त्याच्यावर जी यंत्रणा हे सगळं विकत होती, घेत होती, लोकांपर्यंत पोहोचत होती, ही मोठी यंत्रणा आहे. ही सगळे अजून आजपर्यंत अटकच नाही झाली. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की पोलिसांचा तपास 0% फास्ट नाही, गती नाही. त्याला गती देण्यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे अशी आमची मागणी होती. पण मला एक भीती वाटते की याच्यामध्ये जे राजकारण्य असेल, राजकीय लोक असतील, गुन्हेगार असतील, पोलीस अधिकारी असतील, यांना वाचवण्याचं काम हे पोलीस तपासात मध्ये दिसत आहे. मला एक भीती अशी वाटते की याच्यामध्ये त्याचा इनकाउंटर करतील आणि हा तपास संपवतील असं मला वाटतंय. हा तपास संपला ना पाहिजे, हा शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे. ह्याला केंद्रीय समिती मार्फत किंवा CID मार्फत ह्याची चौकशी करून हा तपास त्यांच्याकडे दिला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये हा जनतेला न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही. आज आमची तरुण ज्या पद्धतीने तरुण आहे, आमची अंमली पदार्थाखाली चालली, ही बर्बाद होत चालली. देशाचं भविष्य आहे, आमचं भविष्य, आमच्या कुटुंबाचं, आमच्या पुणेकरांचं भविष्य हे उद्ध्वस्त होतं कामा नये म्हणून असे ललित पाटील आणि त्याचे जेवढे सवंगडीत त्यांना सगळ्यांना अटक करून ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. त्या तपासात कुठं अजून परिस्थिती जास्त फास्ट दिसत नाही. याच्यामध्ये 2-4 पोलिसांना अटक केल्याशिवाय, ससूनमध्ये त्याला पळून नेणाऱ्या पोलिसांना कडक ताशेरून यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जर ह्यांनी याच्यामध्ये जर आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न नाही केला तर आम्ही आमचं जे आम्हाला लोकशाहीमध्ये दिलेली जी काही हातर आहेत ते आम्ही वापरू. विधान हिवाळी अधिवेशन आहे, रस्त्यावर येऊ नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ. पण हा तपास शेवटपर्यंत झाला पाहिजे अशी आमची मागणी. ललित पाटील प्रकरणामध्ये त्याच्या संबंधित अनेक जण पकडले जातात. गृहमंत्री ज्यावेळेस पुण्यात आले त्यावेळेस ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आलं. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मी पळालो नाही, मला पळवलं गेलं. यावरती गृहमंत्र्यांनी विधान केलं होतं की आता ललित पाटील हाती लागलेला आहे तर आता अनेक विरोधकांची तोंडं आम्ही बंद करू. काय वाटतं त्यांच्या या वक्तव्यावर? त्यांच्याकडं कुठल्या कुठल्या चिकट पट्टे त्यांनी लावावेत आमचं काही मत नाही. आमचं एक मत आहे की आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे, आमचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, आमचा देश सुरक्षित राहिला, हे आमचं मत आहे. त्यांनी त्यांच्या लेवलवर काम करावं. त्यांनी जर एवढं त्यांना त्यांच्या काय तर त्यांनी ओपन करा, अटक करा, त्यांना जेलला टाकावं, त्यांच्यावरून तपास झाला पाहिजे. ही मागणी आमची आहे ना पहिल्या दिवसापासून. आणि त्यांनी ते करायला त्यांचे हात कोणी बांधलेत? आणि उलट त्यांच्या तपासामध्ये कोणालाही शासन झालेलं नाही. आणि त्या आदल्या दिवशी सांगतात की तो पकडवणे तर पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, पोलिसांबरोबर बोलत होता, पोलिसांच्या संपर्कात होता. अनेक लोक त्याच्या संपर्कात आले, त्यांचे हात पैशाने बरबटलेले आहेत आणि त्यामुळं ते त्याला मदत करतात आणि चुकीच्या पद्धतीने मदत करतात. ही था ह्यामुळं हा तपास गतीने होत नाही म्हणून आम्ही म्हणतो की त्याचा तपास केंद्रीय समितीमार्फत करावा.
ज्या वेळेस तुम्ही आणि सुषमा अंधार यांनी एकत्रित संयुक्तिक पत्रकार परिषद घेतली, शिंदे गटाच्या काही मंत्री आणि आमदारांवरती तुम्ही आरोप लावले, त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो ललित पाटीलचा व्हायरल झाला आणि तो कसा त्याचा उद्धव ठाकरेंशी संबंध होता हे दाखवण्यात आलं, काय वाटतं नेमकं या संदर्भात? बघा, उद्धव साहेब एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि कोण त्यांच्याकडे येतं कोण नाही हा भाग वेगळा आहे. ललित पाटील काय करतो, थोडीच मायाकडे आता हजारो लोक येतात, मग ह्यामध्ये कोण चांगलं आणि कोण वाईट आम्हाला कळत नाही, आम्ही आपण काम करतो सोडून देतो. तसं उद्धव साहेबांकडे गेला असेल कोणामार्फत, पण त्याचा अर्थ असा नाही की तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि अशी लोकं कोणाची नसतात, ही लोकं पैसे देऊन काम करतात. ज्यांना ज्यांना पैसे दिलेत त्यांचा तपास झाला, पण ज्यांनी ज्यांनी त्याला संरक्षण दिले त्यांचा तपास झाला. उद्धव साहेबांचं काय मध्ये आणलं, त्यांचा काय विषय? ललित पाटील ज्यावेळेस पोलिसांच्या हाती लागला त्याच्या आई वडिलांची प्रतिक्रिया होती, माझ्या मुलाला एक संधी द्यावी पोलिसांनी, काय वाटतं तुम्हाला? बघा, त्यांच्या पोराने हजारो संसार उद्ध्वस्त केलेत, ती आई बोलते, आईची वेदना, पण ती आपली वेदना, आपली मुलं आहेतच ना, बाकीच्या आईची मुलं बरबाद झालेत ना, आता कुठल्या आईचं ऐकायचं ग्रामंत्र्यांनी ठरवलं पाहिजे. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस चालढकलपणा करत आहेत असं वाटतंय का? मग हा तपास कशा पद्धतीनं व्हावा, काय वाटतं तुम्हाला? हा तपास संतगतीने चाललेला आहे, ह्याच्यामध्ये 2-5 पोलीस अटक केल्याशिवाय तपास पूर्ण म्हणजे खऱ्या अर्थाने याला वेग येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये कोणाच अटक नाही केली, ह्यांच्यामध्ये सगळे सुखी समाधानाने राहिलेत, प्रचंड पैसे कमवलेत, प्रचंड पैशाचा वापर करून पुणे पोलिसांची आभरूचे धिंडवडे निघले त्या प्रकरणात, आणि त्याच्यामध्ये कोणालाच अटक होत नाही, ही सगळ्यात शोकित निकाय आहे. त्यामुळे हा तपास त्यांच्याकडून काढून हा केंद्रीय समितीमार्फत दिला पाहिजे. तर हे होते आमदार रवींद्र दंगेकर. नक्कीच या ललित पाटील प्रकरणामध्ये संतगतीनं जो तपास चालू आहे हा तपास केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत व्हावा अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाते. त्याचबरोबर या सर्व प्रकरणामध्ये ललित पाटीलचा एन्काउंटर होतोय की काय अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे. सोनाली भालेसेन, पोलीस नामा न्यूज, पुणे.